राष्ट्रीय स्मारक च्या निर्मिती प्रकल्पाच्या वेळी आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय काय पद्धतीच्या गोष्टींचा विचार करण्यात आलाय बारकावे काय काय पद्धतीचे विचार करण्यात आले ते आपण पाहूया खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सर्व प्रवास त्यांची जीवनगाथा या ठिकाणी साकारण्यात येईल आणि त्या पद्धतीची निर्मिती आम्ही करतोय जेणेकरून मॅक्सिमम लोकांपर्यंत जास्तीत जास्त जनसामान्यांपर्यंत त्यांचा जा जीवन प्रवास यशस्वीरित्या पोचावा नेक्स्ट स्लाइड आज प्रकल्पाचं भूमिपूजन तुम्हाला सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं एकतीस मार्च दोन हजार या ऐतिहासिक स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या वास्तूला संग्रहालयामध्ये रूपांतरित करण्याचं एक अत्यंत ध्येयवादी खरं तर हे आमचं स्वप्न आहे आणि यासाठी आमची सर्व टीम काम करतीये जेणेकरून बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या कुटुंबवत्सल व्यक्तिमत्वापासून ते अत्यंत प्रभावी नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्वाला अत्यंत यशस्वीरित्या आम्ही या ठिकाणी चित्रित करू शकू इथे साकार करू शकू नेक्स्ट स्लाइड हे साधारण त्याचं स्थलचित्र प्रत्यक्ष स्थलरचना अशा पद्धतीची आहे आरबीएनसी त्यानंतर मुख्य वास्तू आणि त्यानंतर येणारं एक्सपिरियन्स सेंटर अनुभूती कक्ष आणि पुढे प्रशासकीय कक्ष अशा पद्धतीची रचना याची असणार आहे संपूर्ण परिसर हा खर तर तीन पूर्णांक एक एकर परिसरामधला हा प्रकल्प आहे आणि अर्थात शिवाजी पार्क ऐतिहासिक शिवाजी पार्कचा शेजार याला लाभला आहे खऱ्या अर्थानं दोन हजार वीस साली आ, सर्व वास्तुरचनाकार सर्व प्रसिद्ध वास्तुरचनाकारांना आम्ही आवाहन केलं होतं आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आम्ही काही आराखडे मागवण्यात आले होते तर अत्यंत दिग्गजांचे आराखडे आल्यानंतर त्यामध्ये आभा नरेंद्र लांबा असोसिएट्स यांचा आराखडा याची निवड करण्यात आली त्यानंतर त्यावर आकर्षक असं काम सुरू झालं यात समाविष्ट असणाऱ्या गोष्टी म्हणजे मुख्य प्रवेशद्वार अनुभूती कक्ष प्रशासकीय कक्ष कलादालन प्रशस्त नैसर्गिक वृक्षरचना आणि पाण्याचं देखणं कुंड हे खरं तर मुख्य आकर्षण या वास्तूचं असणार आहे या सर्व सुविधा साधारण अडुसष्ट हजार चौरस फूट प्रभागामध्ये निर्मिल्या जाणार आहेत नेक्स्ट स्लाइड प्लीज ह्या अर्थ खऱ्या अर्थानं आकाशातनं दिसणार चित्र एरियल व्ह्यू आपण या ठिकाणी बघू शकतो नेक्स्ट स्लाइड या इमारतीच्या किंवा या प्रभागाचे मुख्य चार असे भाग आहेत एक म्हणजे मुख्य वास्तू इंग्रजकालीन ही वास्तू आणि ज्याचं वास्तुसंवर्धन आणि सुशोभीकरण आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तीन प्रभाग असे आहेत की एक प्रवेशद्वार अनुभूती कक्ष आणि प्रशासकीय कक्ष असे इतर तीन भाग यामध्ये मुख्यत्वे करून आढळतात नेक्स्ट स्लाइड हा व्यू आपण बघतोय स्वातंत्र्यवीर स्वा सावरकर मार्गावरून दिसणारं हे चित्र आणि मुख्य प्रवेशद्वार जमिनीपासून सहा मीटर उंचीचं असेल त्याला एक देखणं अशी कमान असणार आहे आणि त्या कमानेतून किंवा त्या प्रवेशद्वारातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला प्रेक्षकांना सुरक्षेच्या दृष्टीनं गर्दीच्या दृष्टीनं उत्तम अशी सुविधा आम्ही त्या ठिकाणी केली आहे नेक्स्ट लाईड मुख्य स्वागत कक्षातून आत आल्यानंतर दिसणारा हा खऱ्या अर्थानं प्रभाग जिथे तिकीट व्यवस्था आहे कार्यशाळा आहेत काही कार्यक्रम सभागृह तळघरामध्ये वाहन व्यवस्था एअर कंडिशनिंग व्यवस्था ही सगळी आम्ही करतोय या सगळ्यामध्ये लिफ्ट आणि जिन्यांचा वापर सुद्धा आपण करतोय जेणेकरून वृद्ध लोक आणि दिव्यांग लोकांना सुद्धा त्याचा फायदा घेता यावा नेक्स्ट स्लाइड हा मुख्य स्वागत कक्षाच्या मागील भाग जिथे खऱ्या अर्थानं ड्युएल वॉल ड्युएल राफ्ट सिस्टीम ही अद्ययावत प्रणाली आम्ही वापरतोय जेणेकरून भविष्यातील पाण्याचं नियोजन सुद्धा योग्य प्रकारे करता येईल नेक्स्ट स्लाइड हे प्रशासकीय कार्यालय जिथे प्रशासकीय कार्यालयाच्या प्रशासकी कार्याल मागच्या बाजूस इथे कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था सुद्धा असेल आणि विशेष म्हणजे कुठलेही वृक्ष तोड न करता आहे त्या झाडांचा अत्यंत योग्य वापर देखणं वापर कल्पकतेन आम्ही या ठिकाणी करतोय नेक्स्ट स्लाइड प्लीज हा वरून दिसणारा कवलारू शतांचा आर्टिस्ट ब्लॉक पुढे आल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं नव कलाकारांना तरुणांना एक प्रोत्साहन द्यावं यासाठी म्हणून छोट्या नैसर्गिक जागांची रचना इथे करतोय पुस्तकालय शोध अभ्यास कक्ष वगैरे या सर्व अनुभूती कक्षाचा एक महत्वाचा भाग असणार आहे नेक्स्ट स्लाइड अनुभूती कक्षाच्या अगदी वरच्या भागात कुंडाची रचना असणार आहे देखणं पाहण्याचं कुंड वॉटर प्रुफिंग प्रणालीमुळे त्याची अत्यंत अद्ययावत अशी रचना आहे पाणी गळती रोखण्यास त्याचा फायदा होईल हे कुंड आहे आणि सुशोभीकरण करण्यासाठी म्हणून इमारतीच्या आंतरबाह्य भागामध्ये म्हणजे भिंती असतील दरवाजे असतील खिडक्या असतील नक्षीकाम असतील या सगळ्यांवर अतिशय योग्य रीतीनं आम्ही प्रणाली करून आजच्या काळाला साजेशी अशी ही वास्तू निर्मिती होईल आणि आंतर रचना सुद्धा त्या पद्धतीनं देखण्या स्वरूपाची केली अत्यंत मुद, महत्वाचा शेवटचा सा सांगायचा तो म्हणजे या सर्व कामाच्या प्रक्रियेसाठी सर्व परवानग्या आम्ही घेतल्या आहेत आणि त्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र मराठ्यांची तलवा म्हणजे